नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हणजे रोमहर्षक इतिहास, बलिदानाचा इतिहास, शूर शौर्याचा इतिहास, अशाच या इतिहासातील शेवटच्या टप्प्यातील घडामोडी आपण अभ्यासत आहोत। तर बालमित्रांनो, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले। या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारतचा ठराव मांडला आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अहिंसक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। आणि त्याच रात्री त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाने राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक केल्या। प्रमुख नेत्यांच्या अटकेचं वृत्त देशभर पसरताच जनता रस्त्यावर आली, जनतेने मिरवणुका काढल्या, जागोजागी मिरवणुका काढल्या आणि या जनतेने काढलेल्या मिरवणुकावर पोलिसांनी लाठी हल्ले केले, गोळीबार केले आणि चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न ब्रिटिश शासनाने केला। अशाच यामध्ये ब्रिटिश शासनाच्या या दडपशाहीच्या धोरणाला तरीही जनता घाबरली नाही। जनतेने त्या ठिकाणी नेटाने ब्रिटिश शासनाच्या विरोधात लढा उभारण्याचं ठरवलं। अशा प्रकारे ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इत्यादीवर भारतीय जनतेने हल्ले करण्यास सुरुवात केली। ब्रिटिश शासनाचे जे जे काही असेल त्यावर भारतीय जनतेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न भारतीय जनतेने केला। ब्रिटिश शासनाच्या विरोधात संपूर्ण देश त्या ठिकाणी एकवटला आणि अशातच महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी ठिकाणी गावागावातून अबालवृद्धांनी नेटाने धैर्याने ही स्वातंत्र्य लढ्याची चळवळ त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे अनेक अबालवृद्धांनी त्या ठिकाणी असीम असं शौर्य, असीम धैर्याने अविस्मरणीय असे लढे ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी दिले। धन्यवाद।